आणि बघूयात आता पुढची बातमी. आज राज्य सरकारने आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय. प्रत्येक वर्षी आर्थिक पाहणी अहवाल दिला जातो, त्याने राज्याचं आर्थिक विश्लेषण करण्यास मदत होत असते. मात्र दुर्दैवाने या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालाला आर्थिक फसवा अहवाल म्हणावा लागेल. तो आता 3% अधिक एवढा सुधारित करून दाखवण्यात आला आहे. एवढी मोठी सुधारणा संशयास्पद असून बांधकाम क्षेत्रात देखील आकडे फुगवून सांगितले जात आहेत. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील आज जी काही पद्धत आहे ती सर्वांनाच माहिती आहे. उद्योग क्षेत्राशी देखील घसरण होत आहे असंही वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलंय. पाणी अहवालामध्ये 17-18 आर्थिक पाणी अहवालामध्ये त्या वर्षीचा कृषी विकास दरा उणे 8.3% असं दाखवलं होतं. आणि ते स्वाभाविक आहे, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी दुष्काळ होता आणि त्यामुळे मागच्यापेक्षा अर्थव्यवस्था, कृषी अर्थव्यवस्था 8.3% संकुचित पावली असं मागच्या वर्षीच्या अहवालात नमूद केलं होतं. या वर्षीच्या अहवालामध्ये ती आता आकडेवारी बदललेली आहे आणि सुधारित आकडेवारी म्हणून दिलेली आहे की गेल्या वर्षीचा कृषी विकास दरा उणे 8.3% नसून +3.4% दाखवण्यात आले. आता उणे 8.3% +3.4% एवढा फरक हा कधी सुधारित आकड्यामध्ये मी पाहिलेला नाही.